एवरीवन, गिअर अप मॉम्स मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 12 ते 18 महिन्याच्या बाळाचा आहार कसा असायला पाहिजे आणि त्याचबरोबर 12 ते 18 महिन्याच्या बाळाचा दिवसभराचा रुटीन कसा असायला पाहिजे. तसं जर आपण बघायला गेलं तर प्रत्येक बाळ हे वेगळं असतं आणि त्याचमुळे प्रत्येक बाळाचं रुटीन हे वेगवेगळं असू शकतं. प्रत्येक बाळाच्या ज्या हॅबिट्स आहेत त्या सुद्धा वेगळ्या असतात आणि आवडीनिवडी सुद्धा ज्या आहेत फूड रिलेटेड ज्या असतात त्या वेगळ्या असतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या मुलाचा दिवसभराचा रुटीन 12 ते 18 महिन्याचं तो असताना दिवसभराचा रुटीन कसा होता आणि त्याचबरोबर त्याला मी कुठले फूड कुठले अन्न पदार्थ जे आहे ते त्या काळात दिले आहे ते सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जनरली 1 ते 1.5 वर्षाची जी बाळं असतात त्यांचं रुटीन मोर ऑर लेस जे असतं ते थोडंफार सेमच असतं. याआधी सुद्धा मी चॅनलवर 6 ते 8 महिन्याच्या बाळाच्या आहाराविषयी, 8 ते 10 महिन्याच्या बाळाचा आहार आणि 10 ते 12 महिन्याच्या बाळाच्या आहाराविषयी सविस्तर माहिती असलेले व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत. जर तुम्ही ते बघितले नसतील तर ते व्हिडिओ नक्की चेक करा. त्या व्हिडिओतून सुद्धा जे आहे ते फूड रिलेटेड बाळाच्या तुम्हाला भरपूर अशी मदत होईल. 1 वर्षाच्या बाळाने पूर्ण आहार घेणं अपेक्षित आहे. पूर्ण आहार म्हणजे जे घरात जे काही बनलंय ते आपण बाळाला त्याच्या डाएटमध्ये जे आहे ते दिलं पाहिजे. पण बऱ्याच आईंना प्रश्न निर्माण होतो की नेमकं काय द्यायला पाहिजे, कसं द्यायला पाहिजे. तर तुम्हाला देखील हे प्रश्न पडत असतील तर ह्या व्हिडिओची नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा, कारण शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओमध्ये बाळाच्या आहारात आपण कोणते पदार्थ देऊ शकतो त्या सर्व पदार्थांची लिस्ट सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली असलेल्या लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. 1 वर्षापर्यंत आपण बाळाला मॅश केलेले पदार्थच देत असतो आणि त्यांच्या डाएटमध्ये आपण काही ठराविक पदार्थच असतात त्यांचा आपण समावेश करत असतो. पण जर 12 ते 18 महिन्यांच्या बाळांच्या ऍक्टिव्हिटीज जर आपण बघितल्या तर त्या ऍक्टिव्हिटीज भरपूर प्रमाणात वाढलेल्या असतात आणि बाळांचं त्यांच्या सराउंडिंगमध्ये जास्त लक्ष असतं. एका जागी बसून एका जागी कुठली गोष्ट करण्यात किंवा ते एका जागी जास्त वेळ बसत नाहीत, अशा वेळी त्यांच्या ह्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करण्यासाठी आणि 12 ते 18 महिन्याच्या जे माइलस्टोन्स आहेत ते व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी जे आहे ते बाळाला एका न्यूट्रिशियस फूडची गरज असते, एक बॅलन्स डाएटची गरज असते आणि त्याचबरोबर गरज असते ती बाळाचा जेवणात जो आहे तो आपण इंटरेस्ट वाढवण्याची. आता बाळाचं जेव्हा आपल्याला जेवणात इंटरेस्ट वाढवायचा आहे त्यासाठी बाळाच्या डाएटमध्ये आपल्याला वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या कलरचे पदार्थ जे आहेत ते आपल्याला इन्क्ल्यूड करायचे असतात. कारण ह्या काळात बाळाचे टेस्ट बर्ड सुद्धा डेव्हलप झालेले असतात, त्यामुळे बाळाच्या फूड रिलेटेड आवडीनिवडी पण निर्माण झालेल्या असतात. 1 वर्षापर्यंत बाळाला दात सुद्धा आलेले असतात, त्यामुळे जर बाळाला आपण अगदीच मॅश केलेलं फूड न देता बाळाच्या डाएटमध्ये बाळाला आपण चावून खाण्याची सवय लागावी असे पदार्थ आपल्याला द्यायचे आहेत. जसं आपण पोळी झालं, पोळीचे तुकडे करून दिलं किंवा थालीपीठाचे तुकडे असं करून दिलं ते बाळाला आपल्या हाताने खाऊ द्यायची सवय जी आहे ती आपण आता लावायला सुरुवात केली पाहिजे. आणि जर बाळाच्या रुटीनचा जर आपण विचार केला तर 12 ते 18 महिन्यांच्या जी मुलं असतात ती सकाळी लवकर उठतात. जनरली माझा एक्सपिरियन्स जर मी बघितला तर अवनीश जो आहे तो सकाळी 6 ते 7.5 दरम्यान हा उठून जात होता आणि उठल्यावर सगळ्यात आधी मी त्याला कुठली गोष्ट देत होते ती म्हणजे दूध. सकाळी उठल्यानंतर बाळाला दूध देणं हे फार गरजेचं आहे, कारण रात्रभर बाळ जे आहे ते ह्या काळात रात्रभर जास्त म्हणजे रात्री जे आहे ते जास्त वेळ झोपतात. जसं आपण 6 तास किंवा 7 तास सुद्धा जे आहे ते कंटिन्यू बाळ झोपलेले असतात आणि अशा वेळी सकाळी उठल्यानंतर त्यांना जास्त प्रमाणात भूक लागलेली असते आणि जर आपण सकाळीच दूध न देता किंवा ब्रेकफास्टपर्यंत त्यांना वाट बघू दिली तर अशा वेळी बाळांचं सकाळी चिडचिड करणं सुद्धा वाढलेलं असतं. त्यामुळे सकाळी बाळाला उठल्यानंतर थोडं दूध जे आहे ते दिलं पाहिजे. मी अवनीशला सकाळी उठल्यानंतर हार्डली 70 to 90 ml दूध जे आहे ते सकाळी देत होते, पण ते तो पूर्ण संपत होता असं नाही. बाळांच्या म्हणजे जे इच्छा असेल त्याच्यावर डिपेंड आहे. जर बाळ व्यवस्थित पित असेल तर बाळाला पिऊ द्यावं, पण जर बाळाला नको असेल तर थोड्या प्रमाणात दिलं तरी पण हरकत नाही आहे. किंवा जर बाळ अगदी सकाळी उठत असेल आणि बाळाला नुसतं दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही अशा वेळी बाळाच्या दुधासोबत जे आहे ते कॉर्नफ्लेक्स देऊ शकता किंवा चोकोज जे असतात ते देऊ शकतात. पण हे चोकोस आणि कॉर्नफ्लेक्स जे आहे ते कधीतरीसाठी ऑप्शन म्हणून आपण ठेवायला पाहिजे. रोज जे आहे ते बाळाच्या डाएटमध्ये हे आर्टिफिशियल पदार्थ आपण देणं अवॉइड केले पाहिजे. आता जेव्हा आपण बाळाच्या डाएटमध्ये दुधाचा विचार करतो तर ह्या काळात म्हणजे 12 ते 18 महिन्यांचे जे मुलं असतात त्यांच्या डाएटमध्ये आपण हार्डली 500 ml ते 600 ml एवढं दूध जे आहे ते बाळाला देणं आवश्यक असतं.
ह्यापेक्षा कमी सुद्धा तुम्ही बाळाला दूध देऊ शकता, पण ह्यापेक्षा जास्त जे आहे ते बाळाला दूध ह्या काळात दिलं नाही पाहिजे. कारण ऍक्टिव्हिटीज जेव्हा वाढलेल्या असतात बाळाच्या, तेव्हा त्याला जी एनर्जीची गरज असते ती प्रॉपर फूड मधून जी आहे ती बाळाला एनर्जी गेली पाहिजे. जर बाळ जास्त दूध पित असेल तर अशा वेळी दुधानेच बाळाचं पोट जास्त भरतं आणि बाळाला इतर जेवणाचं जे इंटरेस्ट पण कमी होतो जेवणामध्ये, आणि त्याचबरोबर जे बॉडीला आवश्यक न्यूट्रिएंट्स असतात ते सुद्धा मिळत नाही. किंवा बऱ्याचदा असं पण होतं की जास्त प्रमाणात दूध दिल्यामुळे जे आहे ते बाळाला कॉन्स्टिपेशनचा त्रास सुद्धा जाणवतो. तर अशा वेळी दूध जे आहे ते नेहमी प्रमाणात बाळाला दिलं पाहिजे. एक वर्षानंतर बाळाला आपण वरचं दूध सुद्धा इंट्रोड्यूस करू शकतो, जसं गाईचं दूध झालं किंवा पॅकेटचं दूध झालं, जे अवेलेबल असेल आणि जे तुमच्या पीडायट्रिशियनने तुम्हाला सजेस्ट केलं असेल ते जे दूध आहे ते तुम्ही तुमच्या बाळाच्या डायटमध्ये देऊ शकता. किंवा जर तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करण्याचं कंटिन्यू करत असाल तर ते सुद्धा चांगली गोष्ट आहे, तुम्ही ती सुद्धा कंटिन्यू करू शकता. जेव्हा आता आपण वरचं दुधाची गोष्ट करतो तेव्हा बऱ्याच आईंचं कंप्लेंट असते की बाळ वरचं दूध पित नाही आहे, किंवा बाळाला वरचं दूध नुसतं नको आहे, त्यात साखर टाकून हवी आहे. तर जेव्हा पहिल्यांदा आपण बाळाला वरचं दूध किंवा गाईचं दूध जेव्हा देतो आहे तेव्हा ट्राय करायला पाहिजे की विदाऊट साखरच जे आहे ते आपण बाळाला देऊ. पण अगदीच जर बाळ नको म्हणत असेल किंवा अवॉइड करत असेल दूध पिण्याचं, तर अशा वेळी तुम्ही थोड्या प्रमाणात साखर टाकून देऊ शकता किंवा मग ड्रायफ्रूट पावडर टाकून देऊ शकता. ड्रायफ्रूट पावडर कशी बनवायची ह्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता. ड्रायफ्रूट टाकल्यानंतर, पावडर टाकल्यानंतर सुद्धा जे आहे ते दुधाला फार चांगली चव येते आणि मग बाळ जे आहे ते व्यवस्थित ते प्यायला पण सुरुवात करतात. पण साखरेचं प्रमाण जे आहे ते अगदीच कमी बाळाच्या डाएटमध्ये जे आहे ते आपण ठेवलं पाहिजे. काही मुलं जे असतात ते सकाळी फार लवकर उठतात, किंवा काही मुलांना नुसतं दूध प्यायला आवडत नाही, तर अशा वेळी चेंज म्हणून जे आहे तुम्ही बाळाच्या डाएटमध्ये जे आहे म्हणजे दुधासोबत जे आहे ते कधीतरी बाळाला ड्रायफ्रूट पावडर मिळवून देऊ शकता, किंवा कधीतरी चोकोस किंवा कॉर्नफ्लेक्स जे आहे ते बाळाला दुधासोबत देऊ शकता. आता कॉर्नफ्लेक्स किंवा चोकोस जे आहे ते आपल्याला रोज नाही द्यायचे, कधीतरी चेंज म्हणून जे आहे ते तुम्ही बाळाला देऊ शकता. आता जनरली जेव्हा आपण बाळाला दूध दिलं आहे तर त्याच्या एका तासानंतर जे आहे ते ब्रेकफास्ट आपण बाळाला दिलं पाहिजे. आता अवनीश 7:30 दरम्यान उठायचा, तर मी 8:30 ते 9 दरम्यान अवनीशला ब्रेकफास्ट देण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. आणि त्या ब्रेकफास्ट म्हणजे जेव्हा आपण बाळाला ऑलरेडी दूध दिलं आहे तर बाळाला ब्रेकफास्ट बनवण्यापर्यंत जे आहे ते आपल्याला थोडा वेळसुद्धा मिळतो आणि बाळसुद्धा जे आहे ते त्यावेळेस व्यवस्थित खेळतं. आणि ब्रेकफास्ट जो आहे तो दिवसाची सुरुवात असल्यामुळे हा नेहमी हेवी असावा असा मी प्रयत्न केला. आता ब्रेकफास्टच्या मध्ये जे आपण पदार्थ इन्क्ल्यूड करू शकतो ते मी जे काही आपण घरात बनवतो आहे ते देण्याचा प्रयत्न केला. जसं उपमा झालं किंवा थालीपीठ झालं, कधीतरी पॅनकेक झाले किंवा इडली झालं, जे काही साऊथ इंडियन बनवतात तुम्ही घरात उत्तप्पा अप्पे ते तुम्ही बाळाला देऊ शकता. किंवा जर बाळाला अंडी तुम्ही इंट्रोड्यूस केली असतील तर बाळाला एग ऑमलेट किंवा भुर्जी, बॉइल्ड एग, फ्रेंच टोस्ट असे वेगवेगळे पदार्थ अंड्यांचे सुद्धा करून देऊ शकता. त्यानंतर पराठे देऊ शकता, पनीरचे पराठे वेगवेगळे किंवा दलिया देऊ शकता, राजगिरा, शेवयांचं उपमा, कधीतरी गोड पदार्थ चेंज म्हणून जे आहे तुम्ही शिरा देऊ शकता बाळाला, किंवा पोहे सुद्धा जे आहे ते तुम्ही बाळाच्या डाएटमध्ये बाळाला देऊ शकता. ब्रेकफास्ट नंतर अवनीश एक नॅप घेत होता आणि ही नॅप जी होती ही फार मोठी नव्हती, 45 मिनिट्स to 1 hour पर्यंत जे आहे ते जनरली अवनीश एक नॅप घेत होता. आणि जेव्हा बाळाचं पोट हेवी ब्रेकफास्ट झालेलं असतो, पोट चांगलं भरलेलं असतं, तेव्हा मुलांना झोप सुद्धा चांगली लागण्यात मदत होते. या झोपेच्या आधी सुद्धा अवनीश 50 ml to 60 ml जे आहे ते दूध पित होता आणि ते दूध पिऊनच मग अवनीश त्याची फर्स्ट नॅप जी आहे ती घेत होता. आता जेव्हा अवनीश झोपेतून उठलं आहे त्याच्यानंतर मी अवनीशला एक मिड मॉर्निंग स्नॅक इन्क्ल्यूड केलं. ते स्नॅक म्हणजे फार लाईट स्नॅक असं होतं, कारण जेव्हा झोपेतून उठलं आहे तेव्हा सुद्धा बाळाला एक खाण्याची काहीतरी गरज असते आणि लंच पर्यंत सुद्धा बाळाला भूक लागली पाहिजे, त्यासाठी हे जे स्नॅक आहे ते फार हलकं फुलकं असलं पाहिजे. त्यासाठी म्हणून मी अवनीशच्या डाएटमध्ये फ्रुट्स इन्क्ल्यूड केले स्नॅक म्हणून, जसं वॉटरमेलन झालं, पपाया झालं, ग्रेप्स किंवा मस्कमेलन, बनाना, जे काही सीझनल फ्रूट अवेलेबल आहे ते तुम्ही देऊ शकता. किंवा जर भाज्यांचे तुकडे करून जे बॉईल करून किंवा असेच खाता येत असतील बाळांना, दात आले असतील, तर तुम्ही असं सुद्धा देऊ शकता. किंवा दही दह्यासोबत जे आहे ते फ्रूट कट करून जे आहे ते तुम्ही बाळाला देऊ शकता. आणि जेव्हा हे लाईट स्नॅक असतात तेव्हा बाळाला जेवणापर्यंत चांगली भूक सुद्धा लागते. आणि जेव्हा जेवणाची वेळ येते दुपारच्या, तेव्हा मी जेवणाच्या जे घरात बनलं आहे तेच त्याला देण्याचा प्रयत्न ह्या काळात सुरू केला होता.
जसं पोळी झालं, पोळी वरणाबरोबर डाळ आणि पोळी याचं मिक्स करून दिलं, किंवा कधीतरी मग नुसतं भाजी तेलामध्ये किंवा बटरमध्ये भाजी सॉटे करून ती भाजी जी आहे ती अनुषला पोळी बरोबर खायला दिली, किंवा तुम्ही नुसतं डाळ भात देऊ शकता बाळाला. असे वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते नेहमी आपल्याला ट्राय करायचं आहे. तुम्ही जर बाळाला एग्ज इंट्रोड्यूस केले असतील तर एग करी देऊ शकता, किंवा एक भुर्जी देऊ शकता. नॉनव्हेज इंट्रोड्यूस केलं असेल तर चिकन पोळी बरोबर देऊ शकता, किंवा भाताबरोबर देऊ शकता. भाताचे वेगवेगळे प्रकार बाळांना करून देऊ शकता, जसं पुलाव झालं, खिचडी झालं, मिक्स व्हेजिटेबल खिचडी झालं, प्लेन खिचडी झालं, किंवा ओट्सची खिचडी झालं, हे सगळे वेगवेगळे दलिया झालं. दलिया सुद्धा लंचसाठी खूप चांगला ऑप्शन आहे. दलियाची पण रेसिपी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की चेक करून शकता. तर असं जेव्हा की लंचची ऑप्शन येतात, ह्या लंचमध्ये सुद्धा घरात जे बनत आहे तेच आपण बाळाला दिलं पाहिजे. आणि वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे कलरफुल आपण जर काही बनवू शकू तर ते सुद्धा आपण बाळांच्या डाएटमध्ये नक्कीच इन्क्ल्यूड केले पाहिजे, जेणेकरून बाळाचा खाण्यामध्ये इंटरेस्ट जो आहे तो व्यवस्थित निर्माण होईल आणि बाळ आवडीने जे आहे ते आपण जे बाळाला देतो आहे ते खाऊ शकेल बाळ. एक वर्षानंतर बाळाच्या डाएटमध्ये आपण कडधान्य सुद्धा जे आहे ते इन्क्ल्यूड करायला सुरुवात केली पाहिजे. जसं राजमा झालं, किंवा चवळी झालं, किंवा चणे झालं, हे सगळे बॉईल करून त्यांना त्यांची भाजी करून जे आहे ते त्यांच्या डाएटमध्ये आपण बाळांना इन्क्ल्यूड करू शकतो. किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे आहे ते बाळांच्या मसल डेव्हलपमेंटमध्ये फार मदत होते. लंच नंतर जे आहे ते अनिश परत एक नॅप घेत होता आणि ती नॅप जी होती ती ऑलमोस्ट 1.5 ते 2 तासाची नॅप होती. आणि ही नॅप घेण्यापूर्वी सुद्धा अनिश थोड्याफार प्रमाणात दूध घेऊनच ती नॅप जी आहे ती घेत होता. आता ही नॅप घेतल्यानंतर जेव्हा अनिश उठतो आहे त्या उठल्यानंतर परत मी एक स्नॅक अनिशला इंट्रोड्यूस केलं आणि त्या स्नॅकमध्ये सुद्धा जे आहे ते मी फ्रुट्स किंवा सूप किंवा स्मूदी शेक्स किंवा चीज स्टिक झालं, चीज क्यूब्स झालं, किंवा चीज ब्रेड किंवा गार्लिक ब्रेड असं वेगवेगळे ऑप्शन करून जे आहे ते बाळा अवनीशला जे आहे ते देत होते. आता त्यानंतर थोडा वेळ खेळल्यानंतर जे आहे ते अवनीश परत एखाद्या वेळेस असं पण होत होतं, किंवा कारण 12 ते 18 महिन्यांच्या बाळांच्या ऍक्टिव्हिटीजनुसार जे आहे ते आपण त्यांचं स्नॅक किंवा त्यांचं जेवण हे ठरवलं पाहिजे. जर मुलं जास्त ऍक्टिव्ह असतील किंवा जास्त त्यांची धावपळ होत असेल तर अशा वेळी तुम्ही एखादा स्नॅक जो आहे तो अजून बाळांच्या डाएटमध्ये जो आहे तो इन्क्ल्यूड करू शकता. 12 महिन्यानंतर बाळांच्या आहारात भाज्या, फळं, प्रोटीन, फॅट्स, आयर्न ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून जे आहे ते आपल्याला बाळांना तो आहार द्यायचा आहे, जेणेकरून बाळांना एक बॅलन्स डाएट मिळत आहे असं आपण समजू शकतो. जेव्हा आता हे स्नॅक झालं कधीतरी एक्स्ट्रा स्नॅकची पण गरज पडायची, तुम्ही अजून एखादं फ्रूट किंवा अजून वेगळा पदार्थ करून जे आहे ते तुम्ही बाळाला नक्कीच देऊ शकता. रात्रीच्या जेवणात तुम्ही बाळाला सकाळी जे लंचमध्ये दिले आहे ते सुद्धा देऊ शकता, किंवा लंच आणि डिनरमध्ये शफल करून सुद्धा देऊ शकता. जसं जर तुम्ही पोळी भाजी सकाळी दिली असेल तर संध्याकाळी वरण भात किंवा पुलाव खिचडी असं देऊ शकता, किंवा जर सकाळी भात दिला असेल तर संध्याकाळी पोळी भाजी असं सुद्धा करू शकता. आणि डिनरचे ऑप्शन जर आपण बघायला गेलं तर पोळी भाजी किंवा पोळी आणि डाळ किंवा दूध पोळीचा काला सुद्धा तुम्ही बाळाला करून देऊ शकता, किंवा दलिया देऊ शकता बाळाला, किंवा वेगवेगळे भाताचे प्रकार सुद्धा देऊ शकता. डाळ भात झाला किंवा दही भात सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता. खिचडी झालं, मिक्स व्हेजिटेबल खिचडी झालं, हे सुद्धा बाळाला मुगाच्या डाळीची फार हलकी असते पचायला. संध्याकाळच्या वेळी जनरली आपण नेहमी डाएटमध्ये आपण बाळाला देताना मुगाची खिचडी दिली पाहिजे, किंवा दलिया देऊ शकतो. दलियाची पण रेसिपी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. त्यानंतर कटलेट, वेगवेगळ्या भाज्यांचे कटलेट झालं, जसं पनीर कटलेट झालं, मिक्स व्हेजिटेबलचे कटलेट झालं, बीट कटलेट झालं. बीटाचे कटलेटची रेसिपी पण आपल्या चॅनलवर आहे, ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता. पास्ता कधीतरी तुम्ही तुमच्या बाळाच्या डाएटमध्ये इन्क्ल्यूड करू शकता. पालक पास्ताची पण रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. त्यानंतर चेंज म्हणून कधीतरी पुरी भाजी दिलं किंवा गोड पुरी, पालक पुरी ह्या सगळ्या सुद्धा ऑप्शन जे आहे त्या डिनरमध्ये तुम्ही देऊ शकता बाळाला. आता जेव्हा डिनरची वेळ येते किंवा कुठल्याही जेवणाची बाळाच्या वेळ येते तेव्हा सगळे पदार्थ ट्राय म्हणून जे आहे ते बाळाला आपण दिले पाहिजे. रात्रीचं जेवण झाल्यानंतर सुद्धा झोपताना अवनीश 120 ml ते 150 ml पर्यंत दूध हा पीत होता. आणि जेणेकरून जेव्हा बाळाला डिनर झाला आहे त्याच्यानंतर थोडा वेळ खेळल्यानंतर जर बाळाला अजून भूक लागली असेल तर दुधामुळे आपण एक एन्श्युअर करू शकतो की बाळाचं पोट जे आहे ते व्यवस्थित भरलेलं आहे. असेच जर वेगवेगळे पदार्थ आपण बाळांच्या आहारात दिले तर त्यामुळे बाळांच्या खाण्याची आवड सुद्धा निर्माण होते आणि त्याचबरोबर बाळाच्या शरीराला जे इम्पॉर्टंट न्यूट्रियंट आहे, आवश्यक असणारे जे न्यूट्रियंट आहे, जे त्यांच्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करायला जी एनर्जी लागते किंवा माइल्डस्टोन पूर्ण करायला जी एनर्जी लागते
ती त्यांना व्यवस्थित मिळते आहे हे आपण नक्कीच एन्श्युअर करू शकतो. तर हे आपण बघितलं की 12 ते 18 महिन्यांच्या बाळांचा दिवसभराचं रुटीन कसं असायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपण कोणते पदार्थ बाळांच्या डाएटमध्ये देऊ शकतो. पण अवनीश, 12 ते 18 महिन्याचा असताना मी त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी फॉलो केल्या त्या टिप्स सुद्धा ज्या आहेत ते मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. जेव्हा आपण बाळाला एक बॅलन्स डाएट मिळायला पाहिजे ह्याच्याकडे लक्ष देतो, पण त्याचबरोबर ह्या काळात बाळाला आवश्यकता असते ती म्हणजे पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याची. आता पुरेशा प्रमाणात जर बाळाने पाणी पिलं नाही तर बाळाचं डायजेशन जे आहे ते प्रॉपरली होणार नाही. तर अशावेळी बऱ्याच आईंचे कंप्लेंट असतात की वरचं जेवण जेव्हा आपण सुरू केलं आहे किंवा बाळाला वरचं दूध जेव्हा सुरू केलं आहे तेव्हा बाळाला कॉन्स्टिट्युशनचा त्रास होतो आहे, बाळाचं डायजेशन बरोबर होत नाही आहे. तर अशावेळी बाळाने किती पाणी पितो आहे बाळ ह्याच्याकडे पण आपलं विशेष लक्ष असणं आवश्यक आहे. आता जेव्हा आपण बाळाला एखादा मील देतो आहे किंवा एखादा म्हणजे दुपारचं जेवण असेल, रात्रीचं जेवण असेल किंवा एखादा स्नॅक जरी देखील असेल, तरी अशा वेळी एन्श्युअर करायला पाहिजे की बाळाला आपण जेवणाआधी पाणी देतो आहे आणि जेवणानंतर पाणी देतो आहे. जर बाळ जेवणाच्या मध्ये जर पाणी पित असेल तर अशामुळे ह्या जेवणाच्या मध्ये पाणी पिण्यामुळे बाळाचं डायजेशन प्रॉपरली होणार नाही आणि चान्सेस आहे का बाळाचं पोट जे आहे ते नुसतं पाण्यानेच भरलं आहे आणि अशावेळी बाळ जेवण पूर्ण करण्यास पण नकार देतात. त्याच्यामुळे बाळाला आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स जे आहेत त्याचे ते पण व्यवस्थित पुरत नाही मिळत नाहीत आणि म्हणून बाळाचं पाणी कधी पितो आहे जेवणाच्या मध्ये जे आहे ते बाळाला पाणी देणं आपण अवॉइड केलं पाहिजे. दुसरी एक टिप म्हणजे बाळाला जेव्हा दुसऱ्या मील पर्यंत आपल्याला चांगली भूक लागावी किंवा बाळाने जेवण चांगलं करावं अशी जर आपली इच्छा असेल तर बाळाला नेहमी फिजिकल ऍक्टिव्हिटीजमध्ये आपण एंगेज ठेवलं पाहिजे. जसं धावणं झालं, चालणं झालं, वेगवेगळे जे गेम्स असतात त्यांचे ज्याच्यामध्ये त्यांचं फिजिकल एनर्जी यूज होईल असे ऍक्टिव्हिटीज जे आहे ते बाळाला आपण करायला दिली पाहिजे. या ऍक्टिव्हिटीज केल्यामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटीजमध्ये बाळाला एंगेज केल्यामुळे बाळाचं डायजेशन जे आहे ते प्रॉपरली होण्यात फार मदत होते. तर ह्या होत्या माझ्या टिप्स ज्या मी अवनीशच्या बाबतीत फॉलो केल्या आणि हाच होता माझा रुटीन जो मी अवनीशचा 12 ते 18 महिन्याचा असताना जो आहे तो फॉलो केला आहे. तुम्ही सुद्धा हे सगळे रुटीन फॉलो करा, ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि नक्कीच जे आहे ते तुमच्या बाळांच्या डाएटमध्ये हे सगळे चेंजेस घडवून आणा. हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ह्या व्हिडिओतून आवश्यक असणारी माहिती जी आहे ती तुम्हाला मिळाली असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया परत एका नवीन टॉपिक बरोबर. टिल देन बाय बाय.